त्यांच्याकडून करून घ्यावं लागेल तुम्हाला. समाज ऐकतो, आम्ही तेच केलं. आमच्या इथं चार प्रकारचं पाणी आहे. माझ्या इथे साधं पाणी वेगळं, जायकवाडून आणलेलं पाणी वेगळं, आरोचं 20 लिटर पाणी देतो एका घराला रोज एक बॉटल जारचा. आणि चौथं पाणी माझ्या इथे सकाळी 5 ते 8 आंघोळीला गरम पाणी येतं नळाला अख्ख्या गावाला. बाईला चुलीवर पाणी तापायची गरज नाही. ग्रामपंचायत आंघोळीच्या नळाला गरम पाणी देऊ शकते, विश्वास तरी बसतो का? आमच्याकडे आहे ना, झाडं तोडू नका सांगणारे लय गुरुजी पैदा झाले, पण चुलीत काय घालायचं हे सांगणारा गुरुजीच पैदा नाही अजून. माझ्या इथे बायको बाई झाड तोडून आणून पाणी तापीन का? कशाला तापीत? नळाला गरम पाणी आलं, इड झाली किती? साधारण 3,500 रुपये 4,000 रुपये टॅक्स घेतो मी एका घराकडून. चार प्रकारचं पाणी देतो त्याला. पिठाची गिरणी आमची 10 वर्षे झाले टाकून, 12 वर्षे जो टॅक्स भरण त्याला ऑफर येते फ्री वर्षभर दळण. मसाले काढून देतो, दाळी करून देतो पंचायत मध्ये, बटाटा चिप्स करून देतो, शेवाय पापड करून देतो, वायफाय अख्ख्या गावाला फ्री. ते 4,000 सगळा खेळ्या, त्याचा घराचा टॅक्स बी आला. आत्ता ट्रॅक्टर घेतला आम्ही 17 लाखाला 1 जानेवारीला. विश्वास बसायचा नाही तुमचा. 50% शेती करू गावची अख्ख्या गावची. अर्धे पैसे भरा ट्रॅक्टर घेऊन जा. 3,000 जर त्याला बाहेर लागत असेल शेती करायला तर 1,500 आम्ही करून देऊ राहिलो पंचायत आमची. आम्ही म्हणजे मी नाही, पंचायत डायरेक्ट मदत त्याला शेतकऱ्याला. सरकार कवा देईन कवा येईन कवा अर्ज मंजूर होईन माहित नाही. ही तुरुत माझी पंचायत करू शकते, तुमची नाही करू शकत का? करू शकते. दरवर्षी अपंगाचा चेक कमीत कमी 5,000 राहतो माझ्या. आता एक ठराव घेतला मी. आता आमच्या ते लय दिवसाचं चाललं होतं सॅनिटरी नॅपकिन घ्यायचं, ते ग्रामसेवक म्हणे घ्यात लागत. मी म्हणलं घ्यायला प्रॉब्लेम नाही, वापरशील कसं? वापर झाला पाहिजे ना, घ्यायला काय करतो ते? आपल्या सिस्टम मध्ये बसल्याशिवाय आपल्याला घ्यायचं नाही. मग शेवटी मला मार्ग सापडला, मी घेतला. कसं घेतलं माहितीये? मशिनी घेतल्या, 3 ठिकाणी ठेवलं, 2 अंगणवाड्यात 1 ऑफिसमध्ये 1 शाळा 4 ठिकाणी ठेवलं. फुकट ठेवलं, प्रत्येक महिलेला फुकट द्यायचे पॅड. फक्त एकच आठ आहे, जुनं आणून जाळायचं, नवं घेऊन जायचं. त्याच्याशिवाय ते होणार नव्हतं. तेव्हा ते सक्सेस झालं. 2 लाखाचं बजेट लागू राहिलं मला सालाचं त्याच्यासाठी ग्रामपंचायतला, 2 लाखाचं. मी म्हटलं 2 लाख फुकट गेलेच चालते. हे काय म्हणे? 5 रुपये टाकायचं घ्या, कॉइन टाका. म्हणलं बाप बसला का? कोण बाई येईन? यायची नाही, 5 रुपये टाकायची नाही, टाकून नेलं तर पुन्हा आणायची नाही. मग करायचं काय? सक्सेस कसं होईल? ते होणार नाही. म्हणून योजना बनवताना आम्ही असं बनवलं पाहिजे का ती 100% सक्सेस झाली पाहिजे ना. अहो 18 वर्षापूर्वी माझं गाव 5,000 कर्ज काढून संडास मुक्त झालेलं गाव आहे. कर्ज काढून संडास मुक्त होणार गाव, बँकेचं कर्ज 12,000 रुपये घेऊन बाहेर जाणार गाव, किती फरक आहे? सगळे रस्ते प्युअर ब्लॉकचे, सगळं पाणी अंडरग्राऊंड आहे, सगळ्या शेताला रस्ते आहे, सेपरेट सबस्टेशन आहे, 24 तास पाणी आहे. 3,000 एकर जमीन 100% बागायत आहे. का पाहिजे? 42 CCTV कॅमेरे. मास्तर खाली बसतच नाही, लय इथेच राहतो. शाळेत काय लावेल आहे ना? अंगणवाडीची ताई बी मटकी घेऊन जात नाही घरला, दिसत ना ती तिकडे, हेच काय मटकी नेईन? मग विज्ञानाचा फायदा घ्यायचा ना. मी 1.25 कोटीचं ऑफिस बांधलं मी आत्ता, 4 पत्रात 20 वर्ष राहिलो, आत्ता बांधलं 1.25 कोटीचं. मला पैसे लय मिळाले, 2.5 कोटीचे तर पुरस्कार मिळाले मला. 2 वर्ष झालं बांधलं. आदित्य ठाकरे साहेबांनी उद्घाटन केलं माझ्या ऑफिसचं. आणि नुसतं उद्घाटन नाही केलं, ऑफिसच्या उद्घाटनाला आले, 2 कोटी रुपये देऊन गेले पुलाला. गावात पूल नव्हतं पा, नुसतीच घोषणा नाही, 6 महिन्यात बांधून दिला पूल. तो असा पूल बांधून दिला हायवेला नाही, असा पूल बांधून दिला. मलाच लाज वाटते तो पाहिला एवढा मोठा. ते म्हणे गावाला सोबला पाहिजे पूल, एवढा भारी बांधून दिला, येऊन पा.
कोण पिढारी वाईट नाही. शरद पवार साहेब आलते, मुनगंटीवार साहेब आलते, पंकजाताई आलत्या, धनंजय मुंडे आलते, जयंत पाटील आलते गाव पाहायला. आमची एवढले मोठेले पुढारी गाव पाहिले याचा अर्थ काय होतो? सगळे सचिव आले, इतर देशातले आले, इतर राज्यातले आले, जागतिक बँकेचे संचालक आले, आंतरराष्ट्रीय. इथे कसं चालू राहिलं बघ. 28 लाख माझा टॅक्स जमा होतो, 26 लाख माझा वर्षाचा खर्च आहे, 2 लाख माझ्या ग्रामपंचायतला नफा आहे. सगळं चालून सरकार देत ते वेगळं, माझ्या टॅक्स मध्ये माझं सगळं चालतं. काय प्रॉब्लेम आहे आम्हाला करायला? पण आम्ही विचार नाही केला, कधी एकमेकाला समजून नाही सांगितलं, आणि समजून सांगणारी नीट सांगत नाही. त्याने घोळ होतो ना, त्याच्यात मग भ्रष्टाचार, पैसे घेऊन मतदान करणं, ह्या गोष्टी घुसल्या मग आणखीन बिघडत चाललं ना. पुढाऱ्याला वाटतं मी 1 कोटी रुपये निवडणुकीत लावले, मग मी काय करू? तुम्ही 1 किलो सरकी लावली, कापूस किती भाव वाटतो? 1 किलो सरकीला 15 क्विंटल, बरोबर आहे. मग त्यानं 1 किलो 1 कोटी रुपये लावले, त्याला 15 कोटी नाही भाव वाटायचे का त्याचे? साधी गोष्ट आहे ना. आम्ही का पैसे घेऊन मतदान करतो? काही गरज आहे का त्याची? या जगात सगळ्यात मोठं पुण्य असंत आई वडिलाची सेवा, आणि सगळ्यात मोठं पाप असंत पैसे घेऊन मतदान करणं. जो हलकट पैसे घेऊन मतदान करीत असेल ना, तो नंबर 1 चा हलकट देशातला. देशद्रोहीच म्हणा त्याला तुम्ही. पैसे घेऊन मतदान करायचं नाही, कोणी असू, तुम्हाला त्याला करायचं त्याला करा ना, कोणा मना केली? काय पैसे 1000 रुपये मतदानाचे दिले, म्हणजे काय तुम्हाला असं काय मिळालं त्याच्यात? नवरात्रात निवडणुका होत्या आता, महिला मंडळानं 9 दिवस उपास केला. नवऱ्याचं चांगलं व्हाव, पोराचं चांगलं व्हाव, घरच्याचे चांगलं व्हाव. नवरा परचाराला गेला, तुम्ही शाबुदान खाल्ला, आणि त्यानं काय खाल्लं? परचाराला गेलो. वा रे नवरा बायको, 1 शाबुदान खाती, 1 तिकडे काय खातो? काय 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 खाल्लं माहितीये का ताई? तुमचा अंदाज काय? बकरा. आमच्या गंगापूर तालुक्यातली घटना आहे, निजामपूर जवळ गाव. वसमत तालुक्यातली घटना आहे, परभणी जवळ. सोलापूर तालुक्यातली घटना आहे, सत्य. हा परफेक्ट, बरोबर आहे. पोत्यात पोलीस लोक रक्तबंबाळ सापडले, पोते उघडून पाहिले, पोत्यात काय निघलं माहितीये? कुत्र्याचे मुंडके. काय निघलं? धडक उड गेले. हल्ल नाही ना प्रचारात. तुम्ही खा शाबुदाना. हे काय तिकडे पराक्रम करतो माहिती? कुत्रे खातो कुत्रे. कारण पुढाऱ्याला पैसे पुरणार हो, बकऱ्याला काय करीन होते? चल कुत्रे तर कुत्रे. एखादी बाई म्हणन, अच्छा माझा नवरा पहिले बरा होता, हे 2-4 महिन्यात म्हणून पिसळणी करतो काय झाला काय? कुत्रे खाल्लं ते पिसळणी करत काय करीत? म्हणून आपल्याला माझे तुम्हाला हात जोडून विनंती पुन्हा बार बार लक्षात तिथेच आणीन मी त्या 5 गोष्टीवर. पिण्याचं पाणी स्वच्छ, वापरलेलं पाणी जमिनीत जिरवा. 5 लिटर पाणी पोटात जातो रोज प्यायला. कोणत्या डॉक्टरला विचारा माणूस आजारी कशानं पडतो? पाण्यानं. पाणी जमिनीत जिरवा. 90% पाणी आमचं वाहायला जातं रोज. 1 माणूस 90% पाणी वाहायला घालतो. आंघोळीला जर 15 लिटर पाणी घेतलं आंघोळीला, तर आंघोळीला चिटकत किती वाहायला किती जात? सगळं वाहायला. कपडे धुवायला 20 लिटर घेतलं, कपड्याला किती चिटकलं? भांड्या धुवायला जर 20 लिटर घेतलं, भांड्याला किती चिटकलं? काहीच नाही. म्हणजे पाणी चाललं कुठं रोज? हे रस्त्यावर चाललं, उघड्यावर. मच्छर होते, आळ्या होत्या, डास होते, काही पाणी उन्हान तापत वर जात, पाऊस तयार होतो, पुन्हा पावसाळ्यात पुन्हा पाऊस पडतो. पण तिवशातून गेलेलं पाणी तिवशातच पडण्याची गॅरंटी आहे का? ते पडलं कोल्हापुरात, ते पडलं केरळात. तिकडे का पडलं? तिकडे पाऊस झाड आहे म्हणून पडलं. झाड हे पावसाचे ATM आहे. लावा नाही, किती जागा आहे, फळाची झाड लावा ना हो. माझ्या इथे रस्त्यावर पोहर नारळ तोडून खाते, नारळ रस्त्यावर.
पेरू खाते, सीताफळ खाते, माझ्या स्मशानभूमीत 110 जांभळी झाड आहे. इतकं जांभळं लागत पोरं दिवसभर स्मशानभूमीतच खेळते. एखाद्या बाईचे पोरग सापडलं नाही, ती म्हणते स्मशानभूमीत असेल, जाऊन पहा, जाऊन पहा स्मशानभूमीत असेल पोरग. आम्हाला प्रॉब्लेम. यावर्षी 500 लिंबू नाही लावले, 500 सगळं लिंबात लिंब गावात होणार. आम्हाला अडचण काय, इतकी जागा आहे, एवढं सांडपाणी आमच्यापाशी का लावत नाही. लोक काय म्हणते, पुढारी नगर सेवक सरपंच म्हणते, साहेब फळाची झाड लावू आम्ही, पण मुलं ठेवणार नाही, पोर ठेवणार नाही. मी म्हणलं बाबा इतका पोराचा राग आहे, ते कुठानच कशाने केला, काही गरज पडली होती त्याच्यावरती. अरे पोर तोड, आता हे या जाग्यात पेरू आहे, सीताफळ आहे की नारळ आहे, त्यानं तोडून खाल्लं, तुमचं काय बिघड काय तुमचं असं, तुम्हाला तकलीफ काय त्याच्यापासून. उलट त्याला चढताना आलं तर धक्का द्यायचा चढायला. त्या दिवशी आमची खरी जिंदगी सुखात जगू असं मला वाटतं. पोरग जेव्हा तोडून खात नाही एखादी वस्तू, फुगडा आनंद मिळतो ना, हो काहीच काही. आम्ही कशी संकुचित वृत्तीची झालो मला कळत नाही, काय प्रॉब्लेम आहे आम्हाला. ती 110 जांभळीची झाड आहे, मला गावातले एक जण म्हणे लय जांभळ झाले, इतके कशाला लावले म्हणे. म्हणलं तुला काय तकलीफ आहे, नाही पण ते लयच झाले म्हणे. म्हणलं तकलीफ काय, तकलीफ काय, मग त्याला पाहायला बी लय तकलीफ व्हायला लागली. मी म्हणलं भाऊ आमच्या बापदाद्याने एक गोष्ट सांगितली होती लहानपणी, माणूस एवढा अंधी झाला जर जांभळीच्या झाडाखाली झोपला आणि वरून जांभूळ पडलं बाजूला जर पडलं तर उचलून खात, त्याचं म्हणणं आहे तोंडात पडलं पाहिजे माझ्या. मग मी विचार केला किंवा पातळ जांभळं लावल्यानं काय होईल, मग इतके दाट लावले हरामखोर कुठं बी झोपला त्याच्या तोंडातच पडलं पाहिजे आता झाल्याच्या. इतकं करायचं सरपंचांना, इतकं करायचं करायचं. लोक साधे आडाणी भोळे करा ना, मी कसं काम करायचं मी महिलापासून शिकतो, प्रत्येकाकडून शिकतो. मी एक वर्षाचं पोरग असते बाईचं, त्याला दूध काला घालायचं आहे, तिला वरून साखर टाकते, खायला वाईट आहे की ते चांगलं आहे, त्या पोराच्या तोंडापर्यंत नेते, ते काटते इकडं तोंड करण इकडं तोंड करण, खात नाही. दूध काला वाईट आहे का, नाही काटत खात नाही, हे खरं आहे. मग ती बाई असं करते का, नाही खात तर दिलं प्लेट लोटून मी चालले शेताला, मी चालले ड्युटीला, असं करते की ती. मग काय करते ती, काहीतरी डोकं लावीन, चमच्या वाटी वाजीन, खोटं बोलन, कावळा येईन घेऊन जाईन, चिमणी येईन घेऊन जाईन, असं करून करून त्याच्या तोंडात घालते. हेच करायचं पुढाऱ्यांना, हेच करायचं सरपंचांना. नादी लावून लावून या लेकराच्या तोंडात दूध काला घालायचं आहे. ते म्हणते लोक खात नाही. अरे लोक नाही खात बाबा, लोक मूर्ख आहे बाबा, लोक मूर्ख आहे म्हणून तर तू खुर्चीवर आहे रे बाबा. किती बार